एका मोठ्या आणि धक्कादायक बातमीने करतोय. भाजपवर फेकूगिरीचा आरोप लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्र्यानं आपणही कशी फेकूगिरी केली त्याची जाहीर कबुली दिली आहे. माजी मंत्री दिलीप चोपल यांनी 3 टर्म मतदारांना कसं झुलवत ठेवलं हे सांगितलं. ते इतक्यावरच थांबले नाही. आपण पालकमंत्री असताना सोलापूर जिल्ह्यातील काही गावं निकषात बसत नसतानाही दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत कशी समाविष्ट केली याचीही सत्यकथा त्यांनी जाहीरपणे सांगितली. तसंच न जळालेल्या फळबागांनाही आपण अनुदान कसं मिळवून दिलं हे देखील त्यांनी जाहीर करून टाकलं. माजी मंत्र्यांनी कॅमेरासमोर ही जाहीर कबुली दिलेली आहे. पाणी पुरवठा योजना कासव गतीने राबवली. पहिल्या टर्मला फक्त योजनेचे बोर्ड लावले, पाण्याचे नळ त्यावेळी फक्त बोर्डावर दाखवले. दुसऱ्या टर्मला पाईप येत आहेत असं सांगून झुलवलं. तिसऱ्या टर्मला नळाला पाणी आलं. श्रेय घेणारे सगळे स्वर्गवासी झाले, मीच फक्त श्रेय घ्यायला उरलो अशी जाहीर कबुली दिलीप चोपल यांनी दिलेली आहे. दिलीप चोपल नेमकं काय म्हणाले तुम्ही बघा. दिलीप चोपल यांची या संदर्भातली बाईट आपण बघणार आहोत. मात्र मोठी बातमी आपण बघतोय की कशा पद्धतीनं राजकारणी मतदारांना झुलवत ठेवतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पाणी योजनेचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी दिलीप चोपल नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. भेटले असते जरा या कामाच्या फास्ट स्पीड मध्ये तुम्हाला सांगितलं असत. पहिल्या टर्मला नुसती मंजुरी, पाणी पुरवठा योजना बोर्डच बोर्ड, नुसता नळच तोही फ्लेक्सवर, नथिंग, काही काम नाही काय नाही. दुसऱ्या टर्मला खांदायचं काम चालू आहे, नळ पाईप याय लागले आहे, येऊ घातलंय, काय झालंय. तिसरी टर्म जेव्हा होईल तेव्हा नळाची तोटी पाण्याने सोडायची. मी हे केलंय. माझी 6वी टर्म आहे साहेब, त्याच्यामुळे एक हुकली तरी, नाही तर 7वी झाली असते. 64 किलोमीटर वरनं पाणी कंदर, मग आपलं कंदर नाही का करमाळ्यात मधलं टेंभुर्णी जवळचं गाव, तिथून 12शीला 64 किलोमीटर नेत. तिसऱ्या टर्मला मग तोटी, तोपर्यंत त्या योजनेचं श्रेय घेण्याच्या नादात असलेले देवाघरी मी सोडून एकटाच राहिलो श्रेय घ्यायला. अनेक जण कैलासवासी झाले, पैगंबरवासी झाले, वैकुंठवासी झाले, ते सुद्धा बघावं लागतं ह्या सगळ्या राण्या. राजकारणात टिकायचं लय अवघड आहे जयंतराव. मी पालकमंत्री होतो, पालकमंत्री असताना कलेक्टर आमचं म्हणलं सोपल साहेब ती नुसतं अतिवृष्टीला बसत नाही नियमात, मग काय बसतं, गारपीट करून टाका सगळीकडे गारपीट. नसलेली गारपीट केली आहे मी. गारपीट म्हणजे गारपीट किती अकरावर पडत असते, सगळे शेतकरी आहेत तिथं. एखाद्या गावात गारपीट झाली म्हणजे 5-25-11 गारपीट होती असे गारा पडलेले, का अख्खं शिवार गारपीट असते. गारपीटीचे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळून गारपीट दिली. दुष्काळ 50 पैशाच्या आत आमचं रब्बी आहे. 1.5 उतारा पडला ज्वारीचा, तरी 50 आत दाखवलं. कृषी खात्याचीच मीटिंग घेतली होती. 50 आत बरं म्हणले. 50 पालकमंत्री असं भेटल्यावर का असतं. आमच्या पवार साहेबांनी तर जळत जाणाऱ्या भागाला अनुदान सोलापूर जिल्ह्यात. मी आमच्या अधिकाऱ्याला विचारलं जळत जाणार म्हणजे जी जळायला लागली आणि जी उदय जळणार आहे ती. अरे आज बोरचं पाणी आहे, तुझा कोण आहे का कोण शास्त्रज्ञ उद्या पाणी राहीलच म्हणून? ते म्हणलं नाही साहेब. मग उद्या बोरचं पाणी संपल्यावर ती जळत जाणारी बाग नाही का? आहे ना म्हणले. गाल सगळेच म्हणले. अख्ख्या जिल्ह्यात 5-25 एकर सोडलं तर सगळ्या बागांना पवार साहेबांच्या प्रयत्नांनी अनुदान भेटलं.